हेलो एवरीवन, वेलकम टू अनदर मराठी रीडिंग एंड लिसनिंग प्रैक्टिस सेशन। टुडे आई हैव टेकन अ वेरी डिफरेंट टॉपिक एंड आई एम गोइंग टू रीड इट आउट फ्रॉम द वेबसाइट inmarathi.com। दिस इज़ वेरी रिसोर्सफुल वेबसाइट। इट हैज़ मेनी आर्टिकल्स इन मराठी अबाउट डिफरेंट टॉपिक्स लाइक जनरल नॉलेज, हेल्थ, सेल्फ हेल्प थिंग, देन हिस्टोरिकल, ट्रेवलॉग्स, politics, blog, and so many. So I have taken one article from it. So let me read it out for you. Please pause the video and see if you can read it. Marathi bhavanchi kimaya. Ata amba kokama pasun banavli jatiye jhakkas beer. It means kimaya means alchemy, magic. So alchemy of Marathi brothers. So two brothers from Marathi family. So this is an article about something different these brothers have done. Ata amba kokama pasun banavli jatiye jhakkas beer. Jhakkas means superb, excellent. So excellent beer is being created from mango and kokum. So kokum is this fruit. I don't know if you have seen it outside India. Its botanical name is Garcinia indica. Okay, so using such fruits, they are making beers. Okay, let me start from this paragraph. Kotharud sarkhya उच्चभ्रू वस्तीमध्ये पटवर्धन आडनावाचे दोन भावांनी चक्क घरगुती मद्यनिर्मितीचाच व्यवसाय सुरू केला आहे. दोन्ही भावांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. मद्यनिर्मिती आणि इंजिनिअरिंगचा तसा संबंध नसल्याने हा व्यवसाय सुरू करण्याचे कारण म्हणजे फक्त आवड. दोघे भाऊ बराच काळ अमेरिका युरोपात राहिल्याने तिथे राहून त्यांना बियर आवडायला लागली. तिकडे प्रामुख्याने घरगुती बियर बनवली जाते व ती मोठ्या प्रमाणावर विकलीही जाते. हीच संकल्पना जर भारतात तेही कोथरूडमध्ये चालू करावी असे त्यांना वाटले. क्राफ्ट ब्रेविंग कल्चर. साधारण 60 ते 70 दशकात अमेरिकेत हे कल्चर उदयास आले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. बियर निर्मितीसाठी लागणारे प्रमुख घटक शेतकऱ्यांकडून घेऊन ते अगदी तयार झालेली बियर थेट पब्समध्ये जाऊन विकणे ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक रोजगाराची इको सिस्टीम तयार होते. लेट मी गिव इट्स मीनिंग. कोथरूड इज नेम ऑफ एरिया इन पुणे. कोथरूड सारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये. उच्चभ्रू वस्ती द लोकॅलिटी ऑफ हायब्रो पीपल्स, हाय क्लास सोसायटी. कोथरूड सारख्या, सो इन दी सच लोकॅलिटी लाईक कोथरूड, पटवर्धन आडनावाचे दोन भावांनी, टू ब्रदर्स हॅविंग सरनेम पटवर्धन, चक्क घरगुती मद्यनिर्मितीचाच व्यवसाय सुरू केला आहे. व्यवसाय बिझनेस, मद्यनिर्मिती, मद्य अनदर वर्ड इन मराठीज दारू विच मीन्स लिकर, मद्यनिर्मिती, मेकिंग बियर ऑर मेकिंग लिकर. चक्क इज लिटरली, सो दे हॅव स्टार्टेड लिटरली द बिझनेस ऑफ मेकिंग बियर ऑर मेकिंग लिकर. घरगुती इज लाईक होममेड.
दोन्ही भावांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. बोथ ब्रदर्स हॅव टेकन एज्युकेशन इन इंजिनिअरिंग. मद्यनिर्मिती आणि इंजिनिअरिंगचा तसा संबंध नसल्याने, लिकर मेकिंग अँड इंजिनिअरिंग तसा संबंध नसल्याने, संबंध इज रिलेशन, तसा संबंध, देर इज नो सच रिलेशनशिप बिटवीन इंजिनिअरिंग अँड लिकर मेकिंग. हा व्यवसाय सुरू करण्याचे कारण म्हणजे रीझन ऑफ स्टार्टिंग दिस बिझनेस इज फक्त आवड, ओनली लाइकिंग ऑर देअर पॅशन टुवर्ड्स इट. दोघे भाऊ बराच काळ अमेरिका युरोपात राहिल्याने मीन्स इट्स द नेम मीन्स बिकॉज दे हॅड स्टेड ऑर लिव्ड इन अमेरिका अँड युरोप फॉर लाँग टाईम, त्यांना बियर आवडायला लागली. दे स्टार्टेड लाइकिंग बियर. तिकडे प्रामुख्याने घरगुती बियर बनवली जाते. तिकडे देअर प्रामुख्याने मेनली घरगुती बियर, होममेड बियर इज क्रिएटेड, इज मेड, व ती मोठ्या प्रमाणावर विकलीही जाते. अँड दॅट इज सोल्ड ऑन लार्ज स्केल. इट शुड हॅव बीन प्रमाणावर, काना इज मिसिंग हियर. हीच संकल्पना द सेम कन्सेप्ट इफ इन इंडिया, तेही कोथरूडमध्ये, दॅट टू इन कोथरूड, चालू करावी, शुड बी स्टार्टेड, असे त्यांना वाटले. दे थॉट दॅट सच कन्सेप्ट शुड बी स्टार्टेड इन इंडिया, दॅट टू इन कोथरूड. क्राफ्ट ब्रेविंग कल्चर, ऑल इंग्लिश वर्ड्स, क्राफ्ट ब्रेविंग कल्चर. साधारण 60 ते 70 दशका, अप्रॉक्सिमेटली, दशक मीन्स डिकेड ऑफ 60s to 70s, अमेरिकेत हे कल्चर उदयास आले, इट्स स्टार्टेड इन अमेरिका. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. रोजगार मीन्स एम्प्लॉयमेंट, निर्मिती इट्स क्रिएशन. सो लॉट्स ऑफ जॉब आर क्रिएटेड इन दिस. बियर निर्मितीसाठी लागणारे प्रमुख घटक, मेन कॉम्पोनंट्स नीडेड फॉर बियर मेकिंग, शेतकऱ्यांकडून घेऊन, टू टेक इट फ्रॉम फार्मर्स, टू बाय इट फ्रॉम फार्मर्स, ते अगदी तयार झालेली बियर, फ्रॉम टेकिंग इट फ्रॉम फार्मर्स टू दी बेड बियर ऑर द बियर विच इज क्रिएटेड, थेट पब्समध्ये जाऊन विकणे. थेट मीन्स डिरेक्टली, विकणे टू सेल, सेलिंग इट डिरेक्टली टू द पब्स. ह्यामध्ये इन ऑल दीज ॲक्टिव्हिटीज खूप मोठ्या प्रमाणावर एक रोजगाराची इकोसिस्टीम तयार होते. एम्प्लॉयमेंट इकोसिस्टीम इज क्रिएटेड इन दिस. Okay, again pause video and try to read it. Okay, let me start. Craft beer ही विशिष्ट निवडलेल्या घटकांपासून बनवलेली असते. प्रामुख्याने जे बियर प्रेमी आहेत त्यांच्यासाठी छोट्या प्रमाणावर बनवलेली असते. विशेष म्हणजे भारतातील अशा प्रकारच्या मद्यनिर्मिती करून ते विकणारे ते पहिले भारतीय आहेत. नावाची किमया कुठून आली? किमया ब्रेविंग कंपनी अशा नावाने त्यांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. प्रत्येक ब्रँडच्या नावामागे काहीतरी विशेष गोष्ट असते. त्यांनी हे नाव ठेवण्यामागचे कारण सांगितले की त्यांची आजी कोथरूड भागातील पहिली डॉक्टर, त्यांनी अनेक पेशंटना बरे केले होते, म्हणून लोक त्यांना म्हणायचे की तुमच्या हातात किमया आहे. म्हणून त्यांनी
त्यांच्या क्लिनिकलाही किमया असे नाव दिले. आजीची ही किमया पुढे नातवांनी आपल्या व्यवसायात आणली. लेट्स सी इट्स मीनिंग. क्राफ्ट बियर ही विशिष्ट निवडलेल्या घटकांपासून बनवलेली असते. विशिष्ट स्पेशल और पर्टिक्युलर. निवडणे मीन्स सिलेक्टेड. घटक कॉम्पोनंट्स. सो विशिष्ट निवडलेल्या घटकांपासून. फ्रॉम स्पेशली सिलेक्टेड और पर्टिक्युलरली सिलेक्टेड कॉम्पोनंट्स. बनवलेली असते. क्रिएटेड. सो क्राफ्ट बियर इज क्रिएटेड फ्रॉम दोज स्पेशली सिलेक्टेड कॉम्पोनंट्स. प्रामुख्याने जे बियर प्रेमी आहेत, मेनली दोज हू आर बियर लवर्स, त्यांच्यासाठी फॉर देम छोट्या प्रमाणावर इन स्मॉल स्केल बनवलेली असते. इट इज क्रिएटेड. सो इट इज क्रिएटेड ऑन स्मॉल स्केल मेनली फॉर बियर लवर्स. विशेष म्हणजे एस्पेशली भारतातील अशा प्रकारच्या मद्य निर्मिती करून, एस्पेशली इन इंडिया मेकिंग सच लीकर, ते विकणारे अँड सेल ते पहिले भारतीय आहेत. दे आर फर्स्ट इंडियन्स. सो दे आर फर्स्ट इंडियन्स टू मेक सच काइंड ऑफ लीकर अँड सेल इट. नावाची किमया कुठून आली? नावाची किमया, सो इट्स लाईक फ्रॉम वेअर द मॅजिक ऑफ दिस नेम केम, बिकॉज द नेम इट सेल्फ इज किमया विच मीन्स मॅजिक. सो द स्टोरी बिहाइंड इज किमया ब्रेविंग कंपनी अशा नावाने त्यांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. श्रीगणेशा करणे इट्स फ्रेज, इट्स मीन्स टू बिगिन. सो इन हिंदू रिलीजन वेन एवर एनी न्यू एंडेवर इज स्टार्टेड वी वर्शिप लॉर्ड श्री गणेश, अँड दॅट्स वाय द फ्रेज श्री गणेशा करणे इट मीन्स लाईक बिगिनिंग समथिंग. सो दे बिगॅन देअर बिझनेस विथ द नेम किमया ब्रेविंग कंपनी. प्रत्येक ब्रँडच्या नावामागे काहीतरी विशेष गोष्ट असते. एव्हरी ब्रँड्स नेम हॅज सम स्पेशल स्टोरी बिहाइंड इट, नावामागे. सो देअर इज ऑलवेज सम स्पेशल स्टोरी बिहाइंड द नेम ऑफ द ब्रँड. त्यांनी हे नाव ठेवण्यामागचे कारण सांगितले. नाव ठेवणे इज टू गिव्ह नेम. ठेवण्यामागचे कारण, द रिझन बिहाइंड कीपिंग दिस नेम. दे टोल्ड दॅट त्यांची आजी, देअर ग्रँडमदर, कोथरूड भागातील पहिली डॉक्टर. देअर ग्रँडमदर वॉज फर्स्ट डॉक्टर इन कोथरूड एरिया. त्यांनी अनेक पेशंटना बरे केले होते. बरे करणे, टू क्युअर बाय ट्रीटिंग. सो शी हॅड क्युअर मेनी पेशंट्स. म्हणून लोक त्यांना म्हणायचे की इट शुड हॅव बीन त्यांना. काना इज मिसिंग अँड दिस अनुस्वार शुड बी हिअर. सो पीपल यूज टू टेल हर दॅट तुमच्या हातात किमया आहे, यू हॅव मॅजिक इन युअर हँड. म्हणून त्यांनी त्यांच्या क्लिनिकलाही किमया असे नाव दिले. सो शी हॅड गिवन हर क्लिनिक द नेम किमया. आजीची ही किमया पुढे नातवांनी आपल्या व्यवसायात आणली. आजीची ही किमया, द ग्रँडमदर्स मॅजिक पुढे गोईंग अहेड. नातवांनी, नातू मीन्स ग्रँड चाइल्ड. नातवांनी इज बाय ग्रँड चिल्ड्रन्स, बाय ग्रँड चिल्ड्रन आपल्या व्यवसायात आणली. सो द ग्रँड चिल्ड्रन ब्रॉड दॅट मॅजिक इन टू देअर बिझनेस. प्लीज पॉज व्हिडिओ अँड ट्राय टू रीड इट. व्यवसायाची सुरुवात, मार्केटिंग फंडे. कुठला व्यवसाय असो, मार्केटिंग हवेच. कोणतेही हटके मार्केटिंग फंडे न वापरता
साध्या सरळ सोप्या भाषेत त्यांनी मार्केटिंगला सुरुवात केली. विक्रीसाठी त्यांनी फोकस फक्त बार आणि रेस्टॉरंट्सवर न ठेवता अनेक ठिकाणी जे इव्हेंट्स होतात त्यावर ठेवला. इव्हेंट्समधून त्यांच्याकडे अनेक मदतीचे हात जोडले गेले. सध्याची उत्पादने म्युनिक लेगर, बेल्जियन विट अँड ॲपल सायडर हे सध्याचे त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत. तसेच आणखीन काही नवीन बियरचे प्रकार लवकरच सुरू करणार आहेत. परदेशी चव चाखण्यापेक्षा आपल्या लोकांना आपल्या स्वदेशी चव देता यावी ह्यासाठी आंबा कोकम ह्या चवींमध्ये बियर बनवायला सुरुवात केली. आज व्यवसायाच्या कक्षा रुंदावत आहेत. चाकोरी बाहेरील व्यवसाय करण्यासाठी अनेक तरुण पुढे येत आहेत. कोरोनासारख्या संकटातून हळूहळू सावरत व पुन्हा नव्याने उभे राहत आहेत. नव्या उद्योगांना जन्म देत आहेत. व्यवसायाची सुरुवात मार्केटिंग फंडे. मार्केटिंग फंडास व्यवसायाची सुरुवात, बिगिनिंग ऑफ द बिझनेस. कुठला व्यवसाय असो, मार्केटिंग हवेच. लेट इट बी एनी बिझनेस असो, लेट इट बी एनी बिझनेस, मार्केटिंग हवेच. मार्केटिंग इज नीडेड, इट्स व्हेरी वेल नीडेड. कोणतेही हटके मार्केटिंग फंडे न वापरता, इट शुड हॅव बीन न, देयर इज नो अनुस्वार इज नॉट नीडेड, न वापरता, विदाउट युझिंग हटके इज स्लँग वर्ड फॉर आउट ऑफ द वे. सो विदाउट युझिंग एनी आउट ऑफ द वे मार्केटिंग फंडास साध्या सरळ सोप्या भाषेत, साध्या सरळ व्हेरी सिम्पल, व्हेरी युज्युअल, सोप्या भाषेत, अगेन सिम्पल, व्हेरी सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड लँग्वेज, त्यांनी मार्केटिंगला सुरुवात केली. ते स्टार्टेड मार्केटिंग. विक्रीसाठी त्यांनी फोकस फक्त बार आणि रेस्टॉरंट्सवर न ठेवता, फोकस अगेन इंग्लिश वर्ड, सो विक्रीसाठी फॉर सेल, सो दे डिड नॉट कीप द फोकस ओनली ऑन बार अँड रेस्टॉरंट्स. अनेक ठिकाणी ॲट मेनी प्लेसेस जे इव्हेंट्स होतात, दोज इव्हेंट्स विच टेक प्लेस, त्यावर ठेवला. सो दे केप फोकस ऑन इव्हेंट्स. इव्हेंट्समधून त्यांच्याकडे अनेक मदतीचे हात जोडले गेले. सो थ्रू इव्हेंट्स दे गॉट मेनी हेल्पिंग हँड्स, जोडले गेले, गॉट कनेक्टेड. सध्याची उत्पादने, सो दीज आर नेम्स ऑफ देअर करंट प्रॉडक्ट्स. तसेच ॲडिशनली आणखीन काही नवीन बियरचे प्रकार, अलॉंग विथ दॅट फ्यू मोर न्यू बियर टाईप्स लवकरच सुरू करणार आहेत. दे आर गोइंग टू स्टार्ट इट सून. परदेशी चव चाखण्यापेक्षा इन्स्टेड ऑफ टेस्टिंग ए फॉरेन टेस्ट ऑर फॉरेन फ्लेवर्स, आपल्या लोकांना आपल्या स्वदेशी चव, इट शुड हॅव बीन आपली स्वदेशी चव. सो इन्स्टेड ऑफ लेटिंग पीपल ट्राय ऑर टेस्ट अ फॉरेन फ्लेवर, स्वदेशी इज इंडिजिनस ऑफ द सेम कंट्री. चव देता यावी, द फ्लेवर शुड बी गिवन. ह्यासाठी आंबा कोकम ह्या चवींमध्ये, फॉर दॅट इन द फ्लेवर्स ऑफ मँगो अँड कोकम दे स्टार्टेड मेकिंग बियर. आज व्यवसायाच्या कक्षा रुंदावत आहेत. कक्षा मीन्स रेंज ऑर रीच, रुंद मीन्स वाईड, रुंदावणे मीन्स वाईडन. सो रेंजेस ऑर द लिमिट्स आर वाईडनिंग, व्यवसाय बिझनेस. सो टुडे बिझनेस रेंजेस आर वाईडनिंग. चाकोरी बाहेरील व्यवसाय, चाकोरी मीन्स रुटीन ऑर द सेम रगेड पाथ.
सो समथिंग आउट ऑफ द बॉक्स, चाकोरी बाहेरील, यू कॅन ट्रान्सलेट इट ॲज आउट ऑफ बॉक्स. व्यवसाय करण्यासाठी, समथिंग अनयुज्युअल, बिझनेस करण्यासाठी अनेक तरुण पुढे येत आहेत, मेनी यंगस्टर्स आर कमिंग अहेड. कोरोनासारख्या, काना इज मिसिंग हियर, कोरोनासारख्या संकटातून, फ्रॉम दी प्रॉब्लेम ऑफ कोरोना, कोरोनासारख्या फ्रॉम द इश्यूज ऑफ द चॅलेंजेस लाईक कोरोना, हळूहळू सावरत, स्लोली अगेन गेटिंग बॅक, सावरणे इज टू इज लाईक रिगेनिंग द बॅलन्स. सो इन दिस केस अगेन होल्डिंग द बिझनेस बॅक, पुन्हा नव्याने उभे राहत आहेत. सो दे आर अगेन स्टार्टिंग, दे आर अगेन गोइंग टू स्टँड ऑन देअर फीट, नव्या उद्योगांना जन्म देत आहेत, जन्म बर्थ, जन्म देणे गिव्ह बर्थ, गिविंग बर्थ टू न्यू बिझनेस ऑर न्यू इंडस्ट्रीज. दिस इज द फोटोग्राफ ऑफ टू ब्रदर्स. लास्ट पॅरेग्राफ, प्लीज पॉज अँड रीड दीज लाईन्स. दारूसारख्या व्यवसायामध्ये सहजासहजी सुखवस्तू कुटुंबातील मुले पडत नाहीत. महाराष्ट्राला भाऊबंदकीचा शाप आहे. नात्यात व्यवहार करू नये अशा संकल्पना बाजूला सारून पुण्यातल्या कोथरूडसारख्या भागातील दोन भाऊ आज मद्य व्यवसायात स्वतःचा एक ब्रँड निर्माण करत आहेत. त्यामुळे मद्य व्यवसायात देखील मराठी पाऊल पडत आहे, ही नक्कीच वेगळी आणि अभिमानाची गोष्ट आहे. दारूसारख्या व्यवसायामध्ये द बिझनेस ऑफ लिकर, बिझनेस रिलेटेड टू लिकर, सहजासहजी, इझिली, सुखवस्तू कुटुंबातील मुले, सुखवस्तू कुटुंबी, कुटुंब, वेल ऑफ फॅमिलीज, मुले पडत नाहीत. मुले इज चिल्ड्रन. सो चिल्ड्रन ऑर इन शॉर्ट दी फॅमिली मेंबर्स फ्रॉम दी वेल ऑफ फॅमिलीज डू नॉट इझिली एंटर इन टू बिझनेस रिलेटेड टू लिकर. महाराष्ट्राला भाऊबंदकीचा शाप आहे. भाऊबंदकी इट मीन्स क्वारल ऑर फ्यूड बिटवीन ब्रदर्स. महाराष्ट्राला भाऊबंदकीचा शाप आहे. सो महाराष्ट्र हॅज कर्स ऑफ सच ब्रदरली फ्यूड्स. नात्यात व्यवहार करू नये. व्यवहार इज ट्रान्झॅक्शन ऑर बिझनेस. सो यू शुड नॉट डू बिझनेस विथ युअर रिलेटिव्स. अशा संकल्पना बाजूला सारून, सच कन्सेप्ट्स ऑर सच प्रिकन्सेप्शन्स बाजूला सारणे, कीपिंग असाईड. सो कीपिंग असाईड सच कन्सेप्ट्स, पुण्यातल्या कोथरूडसारख्या भागातील दोन भाऊ, सो टू ब्रदर्स फ्रॉम दी कम्युनिटी ऑर द लोकॅलिटी लाईक कोथरूड इन पुणे, आज मद्य व्यवसायात स्वतःचा एक ब्रँड निर्माण करत आहेत. दे आर क्रिएटिंग अ ब्रँड इन दी लिकर बिझनेस, स्वतःचा ऑफ देअर ओन. त्यामुळे मद्य व्यवसायात देखील, देअरफोर इन दी लिकर बिझनेस ॲज वेल, मराठी पाऊल पडत आहे. पाऊल पडणे इट मीन्स लाईक स्लोली मेकिंग प्रोग्रेस, फूट बाय गिविंग, पाऊल मीन्स फूट, सो यू आर कीपिंग फूट ऑर यू आर डुईंग प्रोग्रेस, यू आर वॉकिंग. सो मराठी पाऊल पडत आहे, इट मीन्स मराठी पीपल आर डुईंग प्रोग्रेस इन सच बिझनेस, ही नक्कीच वेगळी आणि अभिमानाची गोष्ट आहे. इट्स रिअली फॉर शुअर डिफरंट अँड थिंग टू बी प्राऊड ऑफ. गोष्ट मीन्स थिंग, अभिमानाची, अ प्राऊड थिंग. So that was about today's session. I hope you like this story and this article. Please visit the website inmarathi.com so that you will be able to read so many different articles in Marathi, which will help you in reading practice. You will come to know about many many new words. And please subscribe to my channel and let me know what will you like to read and listen in this lesson, and please give me your feedback. And do visit my website learnmarathiwithkaushik.com. I will give link of this article in the blog description as well as link to my website so that
you can read it again. Thank you. Bye.